नमस्कार मित्रांनो, नवभारत टी व्ही मराठीमध्ये मी प्राध्यापक महादेव जोळ पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत, महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960 रोजी आणि तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती मुख्यमंत्री आणि कोणकोण मुख्यमंत्री, कोणकोणत्या पक्षाचे मुख्यमंत्री होऊन गेले, हा सगळा इतिहास मी खास आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर आपण पाहूयात 1960 ते 2019 पर्यंत या आपल्या महाराष्ट्राला कोणकोण मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी आपणाला विनंती करतो की तुम्ही अजूनपर्यंत जर नवभारत टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा आणि व्हिडिओज जे मी तुमच्यासाठी बनवतो त्या व्हिडिओजना खूप मेहनत करावी लागते, तर त्यासाठी एक लाईक जरूर करा. मित्रांनो, मला अपेक्षा आहे की या व्हिडिओला 2000 लाईक्स झाल्याच पाहिजेत. मित्रांनो, सुरू करत आपला आजचा व्हिडिओ. महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960 रोजी, तेव्हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांना मान मिळाला. काँग्रेस पक्षाकडून त्यांनी 1 मे 1960 रोजी पहिल्यांदा शपथ घेतली आणि त्यांचा कार्यकाळ 19 नोव्हेंबर 1962 रोजीपर्यंत होता. यशवंतराव चव्हाण काँग्रेस पक्षाचे, ज्यांना अजून देखील खूप लोक मानतात, यशवंतराव चव्हाणांच्या विचारावर चालणारी लोकं पण खूप आहेत. त्यानंतर दुसरे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे बनले मारोतराव कन्नमवार, हे पण काँग्रेसचेच मुख्यमंत्री होते आणि त्यांनी 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963 एवढ्या दिवसांपर्यंत त्यांनी कार्यकाळ पाहिला. जेव्हा यशवंतराव चव्हाणांनी राजीनामा दिला त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी मारोतराव कन्नमवार यांनी शपथविधी घेतला. तिसरे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे पी के सावंत, हे देखील काँग्रेस पक्षाचेच आहेत. यांचा कार्यकाळ 25 नोव्हेंबर 1963 ते 4 डिसेंबर 1963, म्हणजे साधारणपणे 10 दिवसांचा यांचा फक्त कार्यकाळ होता. आणि यांनी मारोतराव कन्नमवार दुसरे मुख्यमंत्र्यानंतर शपथ तिसरे मुख्यमंत्री म्हणून घेतली होती. वसंतराव नाईक यांचा कार्यकाळ एक मोठा कार्यकाळ म्हणता येईल, 5 डिसेंबर 1963 ते 1 मार्च 1967 यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं. त्यानंतर 1 मार्च 1967 ते 13 मार्च 1972 यावेळेस देखील ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्याचबरोबर 13 मार्च 1972 ते 20 फेब्रुवारी 1975 असे 11 वर्ष आपल्याला वसंतराव नाईक काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभलेले होते. यानंतर कार्यकाळ येतो शंकरराव चव्हाणांचा. 21 फेब्रुवारी 1975 रोजी शंकरराव चव्हाणांनी शपथविधी घेतला आणि 17 नोव्हेंबर 1977 म्हणजे एकूण 2 वर्ष त्यांनी कार्यकाळ पाहिला आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. वसंतदादा पाटील हे देखील काँग्रेसचेच नेते होते. त्यांनी 17 मे 1977 ते 5 मार्च 1978 असा 1 वर्षाचा त्यांनी या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाचा जो कार्यकाळ आहे तो केला. त्याचबरोबर 5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978 असा देखील एक साधारणपणे 130-134 दिवसांचा कार्यकाळ त्यांनी वसंतदादा पाटील यांनी देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पाहिला. त्यानंतर आपल्या सर्वांचे आवडते लाडके नेते शरदराव पवार यांनी पुरोगामी लोकशाही दल या पक्षाकडून 18 जुलै 1978 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतला. ते 17 फेब्रुवारी 1980 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. साधारणपणे 1 वर्ष आणि 214 दिवस ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सुरुवातीच्या काळात राहिले होते. शरद पवार मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर साधारणपणे 100 दिवस महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती आणि त्यानंतर त्या काळामध्ये मुख्यमंत्री कोणीही नव्हतं. राष्ट्रपती राजवटीच्या नंतर अब्दुल रहमान अंतुले हे देखील काँग्रेसचेच मुख्यमंत्री होते. 9 जून 1980 रोजी अब्दुल रहमान अंतुले यांनी शपथविधी घेतला आणि 12 जानेवारी 1982 साधारणपणे 1.5 ते 2.5 वर्ष ते देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले होते. अंतुलेंच्या नंतर बाबासाहेब भोसले हे काँग्रेसकडून मुख्यमंत्री झाले. 21 जानेवारी 1982 रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतला आणि 1 फेब्रुवारी 1983 रोजी त्यांचा कार्यकाळ संपला. साधारणपणे 1 वर्ष त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. बाबासाहेब भोसलेंच्या नंतर परत एकदा वसंतदादा पाटील
हे मुख्यमंत्री झाले आणि 2 फेब्रुवारी 1983 रोजी त्यांनी शपथविधी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा घेतला आणि 9 मार्च 1985 साधारणपणे 2 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ राहिला. त्यानंतर परत एकदा 10 मार्च 1985 म्हणजे दुसऱ्या दिवशी परत एकदा ते मुख्यमंत्री म्हणून निवडून गेले आणि 1 जून 1985 म्हणजे फक्त 80 दिवसांच्या कार्यकाळासाठी त्यांची निवड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून करण्यात आली. वसंतदादा पाटलांनंतर शिवाजीराव पाटील निलंगेकर हे देखील काँग्रेसकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून झाले. त्यांनी 3 जून 1985 ते 6 मार्च 1986 साधारणपणे 270 ते 275 दिवस कार्यकाळ पाहिला आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर हे देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शंकरराव चव्हाणांचा परत एकदा नंबर लागला. शंकरराव चव्हाण 12 मार्च 1986 ते 26 जून 1988 असे 2 वर्ष आणि 100 दिवस परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांचा देखील कार्यकाळ अतिशय महत्त्वाचा आणि उल्लेखनीय आहे. शंकरराव चव्हाणांच्या नंतर परत एकदा शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सलग 2 वर्ष परत मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आपल्या ताब्यात घेतली. साधारणपणे 4 ते 4.5 वर्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. 26 जून 1988 रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 3 मार्च 1990 परत त्यांना तिथे राजीनामा द्यावा लागला आणि 4 मार्च 1990 परत त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी शपथ घेतली. ते 25 जून 1991 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहिले. शरद पवारांनंतर सुधाकरराव नाईक हे देखील काँग्रेसचेच मुख्यमंत्री म्हणून आपल्या महाराष्ट्राला लाभले. 25 जून 1991 रोजी त्यांनी शपथविधी घेतला आणि 22 फेब्रुवारी 1993 साधारणपणे 1 वर्ष आणि 250 दिवसांपर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. शरदराव सुधाकरराव नाईकांनंतर परत एकदा शरद पवार काँग्रेस पक्षातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि 6 मार्च 1993 रोजी त्यांनी शपथविधी घेतला. ते 14 मार्च 1995 म्हणजे साधारणपणे 2 वर्ष परत एकदा शरद पवार या ठिकाणी मुख्यमंत्री झाले. म्हणजे आजपर्यंत 3 ते 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद म्हणून शरद पवारांनी भूषवलेलं आहे. शरद पवारांनंतर शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रामध्ये आली आणि प्रथमच शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला. एवढ्या दिवसांमध्ये फक्त काँग्रेस आणि पुरोगामी लोकशाही दलाचा उमेदवार दलाचा कार्यकर्ता किंवा त्यांच्याकडून मुख्यमंत्री म्हणून आपल्या महाराष्ट्राला लाभला होता. परंतु 1995 मनोहर जोशी शिवसेनेकडून मुख्यमंत्री झाले आणि साधारणपणे 3 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ होता. 31 जानेवारी 1999 ते मुख्यमंत्री म्हणून राहिले. मनोहर जोशींच्या राजीनाम्यानंतर श्री नारायण राणे हे शिवसेनेकडून मुख्यमंत्री झाले आणि 1 फेब्रुवारी 1999 त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतला आणि 17 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांचा कार्यकाळ संपला. नारायण राणेनंतर परत एकदा शिवसेनेचा पराभव झाला आणि शिवसेनेच्या पराभवानंतर काँग्रेसने परत एकदा महाराष्ट्रावरती आपली पकड मजबूत केली आणि विलासराव देशमुखांच्या रूपानं परत एकदा एक अभ्यासू व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभलं. 18 ऑक्टोबर 1999 रोजी विलासराव देशमुखांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर 16 जानेवारी 2003 त्यांनी त्यांचा कार्यभार पाहिला. साधारणपणे 3 वर्ष 90 दिवसांपर्यंत विलासराव देशमुखांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. विलासराव देशमुखांच्या नंतर सुशीलकुमार शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि 18 जानेवारी 2003 ते 30 ऑक्टोबर 2004 या काळामध्ये साधारणपणे 1 वर्ष आणि 290 दिवसांपर्यंत सुशीलकुमार शिंदे सोलापूरचे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले. सुशीलकुमार शिंदेनंतर परत एकदा विलासराव देशमुखच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला लाभले आणि 1 नोव्हेंबर 2004 रोजी त्यांनी परत एकदा शपथविधी घेतला. तर 5 डिसेंबर 2008 रोजी त्यांनी त्यांचा कार्यकाळ संपवला. साधारणपणे 4 वर्ष आणि 30 दिवस विलासराव देशमुख काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून परत एकदा महाराष्ट्राला लाभले. विलासराव देशमुखांनंतर अशोक चव्हाण हे देखील काँग्रेसचेच मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला लाभले. त्यांना 2 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. 8 डिसेंबर 2008 रोजी त्यांनी पहिल्यांदा शपथ घेतली. तर 15 ऑक्टोबर 2009 रोजी त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर 7 नोव्हेंबर 2009 रोजी
परत एकदा ते मुख्यमंत्री झाले आणि 9 नोव्हेंबर 2010 रोजी परत त्यांना त्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. अशोक चव्हाणानंतर पृथ्वीराज चव्हाण हे परत एकदा काँग्रेस पक्षाचेच मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला लाभले. त्यांनी 10 नोव्हेंबर 2010 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतला आणि 26 सप्टेंबर 2014 रोजी त्यांचा कार्यकाळ संपला आणि 2014 नंतर परत एकदा विधानसभेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगलं यश मिळालं आणि भारतीय जनता पक्षाकडून 28 सप्टेंबर 2014 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतला आणि भाजपाचा पहिल्यांदाच मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला. देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ 31 ऑक्टोबर 2014 पासून सुरू झाला आणि त्यानंतर आता 2019 विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. सर्व महाराष्ट्राला वेध लागलेला आहे की कोण आता मुख्यमंत्री महाराष्ट्राचा होईल. मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून लिहा आणि व्हिडिओज आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओज आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी नवभारत टीव्ही मराठी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.